सन अठराशे नव्वद मुंबईतल्या किल्ला भागात म्हणजे फोर्ट भागात काम करणारा एक पारसी बँक कर्मचारी फारच व्यथित झाला होता या माणसाला दुपारच्या जेवणासाठी दररोज दोन मैल लांब माझगावला जावं लागायचं कारण त्या काळात मुंबईमध्ये आजच्यासारखी हॉटेलं किंवा उपाहारगृह नव्हती पण या पारसी बावाजीला त्याच्या ऑफिसमध्येच घरचं गरम गरम आणि सुगरा जेवण पोचवण्याची जबाबदारी उचलली महादू हाऊजी बच्चे या गृहस्थानी आणि इथेच झाला मुंबईच्या प्रसिद्ध डबेवाल्यांच्या व्यवसायाचा जन्म नमस्कार मी धवल कुलकर्णी आणि आज मी तुम्हाला नेहमीप्रमाणेच इतिहासातलं एक अज्ञातपान उलगडून दाखवणार आहे हे पान आहे मुंबईच्या डबेवाल्यांबाबत होय हेच मुंबईचे मराठी डबेवाले ज्यांचा झेंडा अगदी अटकेपार काय अगदी लंडनपर्यंतसुद्धा जाऊन फडकला महादू हाऊजी बच्चे हे मूळच्या पुण्यातल्या खेड म्हणजे राजगुरुनगर तालुक्यातल्या वाजवण्या गावचे गावात उदरनिर्वाह होत नाही म्हणून बच्चे मुंबईला आले आणि दुकानदारांसाठी आणि गोदीमध्ये सुद्धा पाट्या उचलणं ओजी उचलणं हे अगदी अंगमेहनतीचं काम ते करू लागले ते दक्षिण मुंबईतल्या खेतवाडीत राहत आता या बाबाजींची आणि बच्चेंची ओळख नेमकी कशी आणि कधी झाली याची नोंद जरी इतिहासात नसली तरीसुद्धा एक मात्र नक्की या पारसी बाबाच्या घरी बनवण्यात येणाऱ्या गरम गरम मटण धानसाक बेरी पुलाव यासारखे प्रकार डब्यामधून दुपारच्या जेवणाच्या वेळेला त्याच्या ऑफिसमध्ये पोचते करायची जबाबदारी बच्चेंनी उचलली हळूहळू या सेवेची मागणी इतर लोकांकडूनसुद्धा होऊ लागली आणि पुण्यातील मुळशी राजगुरुनगर मावळ आंबेगाव जुन्नर शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले संगमनेर या भागातील अनेक तरुण हळूहळू मुंबईला येऊन डबेवाल्यांचं काम करू लागले आणि या शहरात स्थिरावू लागले त्या काळात हा प्रदेशात असा डोंगराळ आणि वृक्ष होता त्यामुळे इथल्या लोकांना लांबवरची अंतरं चालणं अंगमेहनतीची कामं करणं हे फार अवघड जायचं नाही मुंबईचा अन्नदाता या आपल्या पुस्तकात लेखिका शोभा बोंदरे असं म्हणतात की सुरुवातीला पारशी गृहिणी या डबेवाल्यांना भोनावाला म्हणत इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे त्या काळात जात ही संकल्पना आजच्यापेक्षा अधिक कठोर पद्धतीने पाळली जात असे लोक शक्यतो स्वतःच्याच जातीच्या लोकांनी शिजवलेलं आणि वाढलेलं अन्न खायचे आपल्यापेक्षा तथाकथित खालच्या जातीतील किंवा इतर धर्मातील लोकांनी शिजवलेलं किंवा वाढलेलं अन्न खाणं म्हणजे जातीभ्रष्ट होणं असा एक समज होता त्यामुळे त्या, त्या काळातील स्वात समाजसुधारक जसे की छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर शेठ भागोजी कीर समतानंद हरिगद्रे यांच्यासारख्यांनी सर्व जातीच्या लोकांसाठी सहभोजने केली आणि इत इतकंच नाही तर दुसऱ्या जाती जातीच्या तथाकथित खालच्या जातीच्या लोकांच्या उपाहारगृहामध्ये जाऊन किंवा घरी जाऊन चहा किंवा फराळसुद्धा घेतला भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पती गोपाळराव जोशी यांनी त्या काळात लोकमान्य टिळक आणि पुण्यातील प्रतिष्ठित मंडळींवर ऑक्टोबर अठराशे नव्वदमध्ये चहा ग्रामण्याची वेळ आणली होती हे कदाचित तुम्हाला ठाऊक असेल पुण्यातल्या गुरुवारपेठेत असलेल्या पंचहहूत मिशनमध्ये लोकमान्य टिळक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्यासारख्या पुण्यातील मातब्बर आणि प्रतिष्ठित मंडळींना एका व्याख्यानासाठी बोलवण्यात आलं होतं त्यासाठी गोपाळराव जोशींनी तिथल्या ख्रिश्चन मिशनऱ्यांसोबत हातमिळवणी केली होती असं म्हणतात पुण्यातील काहीसे विक्षिप्त गृहस्थ असतं म्हणजे पुण्याच्या सुद्धा काहीसे विक्षिप्त गृहस्थ असतं अशी या गोपाळराव जोशींची ख्याती होती असं सा सांगितलं जातं त्या व्याख्यानानंतर उपस्थितांना चहा आणि बिस्किटं देण्यात आली त्यातील काही लोक दिलेला चहा प्यायले आणि त्यांनी बिस्किटंसुद्धा त्या मिटक्या मारत खाल्ली तर काही लोकांनी आयोजकांना दुखवायला नको असं म्हणून चहा प्यायचे नाटक केले असंही म्हणतात असं करणं म्हणजे दुसऱ्या धर्मातील लोकांनी दिलेला चहा पिणं बिस्किटं खाणं म्हणजे त्या काळातल्या एकूणच परंपरा आणि धार्मिक समजुतीप्रमाणे स्वतःच्या जातीतून पतित होणं असा होत होता अठराशे एक्क्याण्णवमध्ये संमतीच्या बिलाचा कायदा पास झाल्यानंतर गोपाळराव जोशींनी पुणे वैभव या त्या काळातल्या सनातनी लोकांच्या एका मुखपत्रामध्ये त्या कार्यक्रमात आलेल्या बावन्न लोकांची नावं छापली त्यामुळे एका अर्थाने महाराष्ट्रातल्या पत्रकारितेतलं हे पहिलं स्टिंग ऑपरेशन सु होतं असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल यातील बेचाळीस जणांनी मिशनमधला चहा पिण्याचे पाप केले होते असं निष्पन्न झालं प्रकरण शेवटी शंकराचार्यांपर्यंतसुद्धा गेलं आणि अनेकांना या प्रकरणात प्रायश्चित्त घेऊन स्वतःची सोडवणूक करावी लागली होती आजच्या काळात ही गोष्ट कदाचित हास्यास्पद वाटेल आणि वाटलीच पाहिजे कारण आज आपण कुठल्याही हॉटेलमध्ये जातो आणि जेवतो पण तो काळ खूप वेगळा होता लोकांचे विचार हे काहीसे बुरसटलेले होते आणि त्यांच्यावर विचित्र अशा धार्मिक समजुतींचा पगडा होता अर्थात या प्रकरणात अडकलेलं लोकमान्य टिळक हे पुढे प्रचंड बदलले त्यांच्या मनावरती सनातनी विचारांची पिढी सैल होऊन त्यांनी मुसलमानांनी बनवलेला चहासुद्धा त्यांच्या आयुष्यातल्या शेवटच्या काळात घेतला सुफी संत हजरत मोहिनुद्दीन चिस्ती यांच्या अजमेरमधल्या दर्ग्यातसुद्धा ते गेले त्यांच्या सिंध प्रांतातल्या दौऱ्यात हिंदू व मुसलमान या दोन्ही समाजांनी त्यांचं भरभरून स्वागत केलं एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी टिळकांचं मुंबईत अचानक निधन झाल्यानंतर साधारणपणे अडीच लाख लोक त्यांच्या अंतयात्रेत सामील झाले होते आणि यामध्ये मुस्लिम समाजातील मंडळीसुद्धा होती असो या अशा कालखंडामध्ये मुंबई आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या बदलत होती अठराशे पन्नासच्या दशकामध्ये मुंबईत कापड गिरण्यांचा व्यवसाय सुरू झाला सन अठराशे एकोणसत्तरमध्ये सुए कालवा हा जहाजांसाठी कार्यान्वित केल्यानंतर खुला केल्यानंतर मुंबईच्या बंदरामध्ये येणाऱ्या जहाजांची संख्या कैक पटीने वाढली पर्यायाने मुंबईतले उद्योगधंदे व्यवसाय हे वाढीला लागले या कालखंडात मुंबई खऱ्या अर्थानं भारतीय उपखंडाची आर्थिक राजधानी म्हणून उदयाला येऊ लागली मुंबईतल्या कापड गिरण्यामध्ये गोदीमध्ये आणि इतर उद्योगांमध्ये काम करायला महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरून सुद्धा लोक शहरात येऊ लागले बऱ्याचदा हे लोक आपलं कुटुंब गावी ठेवून एकट्यानेच इथे येत आणि एकट्यानेच त्यांना राहावं लागेल फूड हिस्टोरियन आणि संशोधन शास्त्रज्ञ चिन्मय दामले असं सांगतात की अठराशे एक्काहत्तरच्या जनगणनेमध्ये मुंबईचा लिंग गुणोत्तर म्हणजे सेक्स रेशो हा एक हजार पुरुषांमागे फक्त सहाशे बारा स्त्रिया असा होता या कामगारांना घरचं जेवण मिळत नसल्यामुळे त्यांना बऱ्याचदा बाहेर जेवावं लागायचं त्यामुळे खानावळींची सुरुवात झाली पण या खानावळीसुद्धा जातीच्या आधारावर लोकांना प्रवेश देत म्हणजे ठराविक जातीचे लोक त्या ठराविक जातीच्या खानावळीमध्ये जाऊ शकायचे हिंदूंसाठी असलेले मुंबईतले पहिले उपहारगृह सुरू झाले ते अठराशे त्र्याऐंशीमध्ये नाही म्हटलं तरी ज्या कामगारांना खानावळीमध्ये येऊन जेवण करता यायचं नाही त्यांना खानावळी चालवणाऱ्या स्त्रिया कारण या व्यवसायामध्ये स्त्रियांचं प्रमाण लक्षणीय होतं त्या त्यांच्या काम करायच्या ठिकाणी त्यांना डबे नेऊन द्यायच्या तरीसुद्धा मुंबईमध्ये सकाळी लवकर घर सोडून ऑफिसला जाणारे लोक घरचं जेवण पसंत करतात आणि हा डबा घरून त्यांच्या ऑफिसपर्यंत पोचवण्याचं काम करतो तो म्हणजे डबेवाला वेळचं नियोजन डिलिव्हरीमध्ये न होणारी गडबड या सगळ्यामुळे गांधी टोपी घालणाऱ्या आपल्या मराठमोळ्या डबेवाल्यांची ओळख मॅनेजमेंट गुरु म्हणूनच आहे दोन हजार एकमध्ये फोर्ब्स मासिकाने डबेवाल्यांना सिक्स सिग्मा सर्टिफिकेशन दिलं याचं कारण म्हणजे डबेवाल्यांच्या कामामध्ये नव्याण्णव पॉईंट नऊ 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 टक्के इतकी अचूकता होती म्हणजे सोळा अब्ज डिलिव्हरीमध्ये फक्त एक चूक होत असे दोन हजार पाचमध्ये आय आय एम अहमदाबाद या संस्थेने डबेवाल्यांवर एक केस स्टडीसुद्धा केली होती या अचूकतेचे रहस्य म्हणजे डबेवाल्यांनी आल्फा न्युमरिक म्हणजे आकडे आणि अध्यक्षर यांच्या सहाय्याने बनवलेला एक आगळा वेगळा कोड जो प्रत्येक डब्यावर असतो त्यामुळे हा डबा ग्राहकांना च्या घरून कुठला डबेवाला घेतो कुठल्या भागातून घेतो तो कुठे पोचता करतो हे सहज लक्षात येतं दोन हजार तीनमध्ये ब्रिटनचे युवराज चार्ल्स हे भारतात आले होते त्यावेळेस त्यांनी डबेवाल्यांची आवर्जून भेट घेतली आणि त्यांच्याकडूनही सर्व व्यवस्था समजून घेतली होती दोन वर्षांनी युवराज चार्ल्स यांचं ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस लघुनाथ मेदगे आणि सोपानराव मरे या दोन डबेवाल्यांना तिथे विशेष निमंत्रित म्हणून बोलावण्यात आलं होतं मे दोन हजार तेवीसमध्ये ज्यावेळेस चार्ल्स ब्रिटनचे राजे झाले तेव्हा त्यांना ते डबेवाल्यांतर्फे पुणेरी पगडी आणि उपर्ण भेटी दाखल पाठवण्यात आलं दोन हजार पाचमध्ये व्हर्जिन ग्रुपचे सर्वे सर्वासर रिचर्ड ब्रँसन यांनी डबेवाल्यांसोबत प्रवास करून डब्यांची डिलिव्हरीसुद्धा केली होती आज डबेवाल्यांच्या दोन संस्था आहेत एक म्हणजे मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर असोसिएशन आणि नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून भीमाशंकर जेजुरी आळंदी पंढरपूर या तीर्थक्षेत्रामध्ये चार धर्मशाळा चालवण्यात येतात आपल्या पुस्तकामध्ये शोभा मोंद्रे असं म्हणतात की कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि तस्कर हाजी मस्तान याने एक, एक काळी मदतीच्या बदल्यात त्याचं नाव डबेवाले असोसिएशनला द्यावं असा प्रस्ताव डबेवाल्यांसमोर ठेवला होता पण डबेवाल्यांनी तो नाकारला पण कारण त्यांना असं वाटत होतं की समाजामध्ये त्यांचे असलेले स्थान आणि गुडविल याचा दुरुपयोग कदाचित हाजी मस्तानकडून होऊ शकत होता डबेवाल्यांना काही हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा दाखवण्यात आलं आहे ज्याच्यामध्ये इरफान खान याचा दोन हजार तेरामध्ये प्रदर्शित झालेला द लंच बॉक्स हा सुद्धा आहे पण दुर्दैवाने हळूहळू डबेवाल्यांसाठीची मागणी कमी होत आहे कोविडच्या महामारीपूर्वी साधारणपणे पाच हजार डबेवाले रोज दोन लाख डबे ने आण करायचे आज हा आकडा साधारणपणे पन्नास हजाराच्या आसपास आहे त्या या व्यवसायात असलेल्या डबेवाल्यांची सुद्धा त्याच प्रमाणात रुडाऊन साधारणपणे तेराशेचे पंधराशेच्या आसपास आहे याची बरीच कारणं आहेत अनेक कंपन्यांना वर्क फ्रॉम होम पॉलिसीचे फायदे कोविड आणि लॉकडाऊनच्या दरम्यान जाणवलेत त्यामुळे त्यांनी व्यवस्था नंतर सुरू ठेवली अनेक कंपन्या कोविडच्या काळात बंद पडल्या स्विगी झो झोमॅटो यांच्यासारख्या ॲपवरून हॉटेलमधलं जेवण मागवण्याकडे कर्मचाऱ्यांचं आणि विशेष करून तरुण पिढीतल्या लोकांचा कल हा आपल्याला दिसतो त्याचप्रमाणे काही शाळांमधून घरे डबे मागवण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी कॅन्टीनमध्येच जेवावं असा आग्रह होताना दिसतो त्यामुळे शाळेतले डबे सुद्धा कमी झाले तरीसुद्धा डबेवाले आणि त्यांची डबे पोचवण्याचे सर्व्हिसशी एकनिष्ठ असलेले बरेच लोक आपल्याला आजही आढळतात अनेक डबेवाले आपल्याला असं सांगतात की त्यांचे काही क्लायंट हे शाळेत असल्यापासून त्यांच्याकडून डबे घ्यायचे पुढे नोकरी लागल्यावर सुद्धा त्यांनी व्यवस्था कायम ठेवली डबेवाल्यांचा व्यवसाय आणि त्यांच्यासाठीची मागणी कमी झाल्यामुळे अनेक डबेवाल्यांना इतर उद्योग करावे लागले त्यामुळे त्यातले काही लोक मजुरी करतात माथाडी काम करतात सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात रिक्षा चालवतात किंवा स्विगी आणि झोमॅटोसारख्या ॲपवरसुद्धा डिलि दिली, डिलिव्हरीचं काम करतात पण काळाची पावलं ओळखत डबेवाल्यांचा व्यवसायसुद्धा काट टाकू लागला आहे डबेवाले किचनच्या माध्यमातून डबेवाल्यांच्या घरातील स्त्रियांनी शिजवलेलं ताजं आणि सुगरास जेवण लोकांपर्यंत पोचतं करण्यात येतं त्याचबरोबर स्नॅक्स सेंटर लिव्ह अँड लायसन्स अग्रीमेंटसाठी भाडेकरूंचे व्हेरिफिकेशन हॉटेलमधील जेवण आणि मेडिकल व इतर दुकानांमधून लोकांना डिलिव्हरी देण्यास साठीची सोय अशा अनेक गोष्टी सुरू सुरू करण्यात येणार आहेत किंवा सुद्धा आहेत वांदे पश्चिम येथे साडेतीन हजार स्क्वेअर फुटावर डबेवाले भवनसुद्धा उभं आहे तिथे एक डबेवाले मू म्युझियम करण्याचा विचारसुद्धा चालू आहे कारण डबेवाल्यांच्या व्यवसायाचा इतिहास हा या माध्यमातून येणाऱ्या पिढ्यांना कळू शकतो त्याचबरोबर रेल्वे स्टेशनच्या बाहेर सायकल पार्क करण्यासाठी वेगळी जागा वातानुकूलित लोकल ट्रेनमध्ये आणि मेट्रो रेल्वेमध्ये सुद्धा डबेवाल्यांसाठी लबे लगेज कंपार्टमेंट यासारख्या मागण्या डबेवाल्यांकडून करण्यात येत आहेत घड्याळाशी स्पर्धा करणाऱ्या चाकरमान्या मुंबईकरांपर्यंत घरचा डबा पोचून त्यांचा पोट भरणाऱ्या मुंबईच्या या अन्नदात्याला आज बदलणाऱ्या काळासोबत स्पर्धा करावी लागत आहे पण घड्याळाशी स्पर्धा करून जिंकणारा हा डबेवाला बदलत्या काळ्यात सु सुद्द, वर सुद्धा मात करेल असा विश्वास आपण व्यक्त करूया तर मित्रांनो माझा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला माझ्या ईमेल आय डीवर आणि हैं ट्विटर हँडलवर सांगायला विसरू नका आणि बघत राहा फक्त मुंबई तक